श्री दत्तप्रबोध अध्याय 51 दत्तभक्त जनार्दन पंत बसंत एकनाथ यांच्या कथा. अध्यायाला सुरुवात करूया. मानवी देह लाभूनही जो आयुष्यात परमार्थाचा विचार करत नाही, सद्गुरूला शरण जात नाही, तो अतिशय कर्मकरंटा होय. ज्यानं फक्त आपली भूक, आहार, निद्रा आणि मैथून सांभाळलं, सद्गुरूंकडे पाठ फिरवली, तो महान पापी समजावा. त्याचं दर्शन झालं तर सचैल स्नान करावं, त्याच्या घरी अन्नपाणी घेणं सुद्धा निषिद्ध मानावं. जो सद्गुरु निंदा करेल त्याच्या मुखात पापाच्या खाणी वास करत राहतील. अशांच्या घरांचा उंबरा देखील चढू नये, त्यांचा शब्दसुद्धा वर्ज मानावा. जनार्दन पंतांना असं तत्वज्ञान पुस्तकांतून ग्रंथातून वाचलं, त्यांच्या मनाला चुटपूट लागली. आतापर्यंतचा आपला जन्म फुकट गेला, आपलं मन आज तागायतही विषयातच गुंतून पडलं. गुरु उपदेश आपण घेतला नाही, गुरुला शरण गेलो नाही, त्याचा काय परिणाम होईल याचाही कधी विचार केला नाही. विकार विषयांचा संघ करून कुंभेपाक रौरवाचा धनी होण्याचं मात्र पक्क केलं. या साऱ्या दुर्धर संकटातून आता आपल्याला कोण सोडवणार? या विचारानं जनार्दन पंत भयभीत झाले. दिनवाणा होऊन आधार शोधू लागले, जो भेटेल त्याला उपाय विचारू लागले. तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की तू सद्गुरूला अनन्य भावानं शरण जा. सत्पात्र सच्चित घन दिगंबर जर तुला भेटले, त्यांनी तुझ्यावरती कृपा केली, तर तुझी चिंता निश्चितच नष्ट होईल, तुझ्या जन्माचं सार्थक होईल. हे ऐकून जनार्दन पंत दृढ संकल्प करून औदुंबाराखाली दत्तस्तोत्र कवचाचं पारायण करीत राहिले. त्यानं आहार निद्रेचा त्याग केला, देहाचे सर्व विकार जिंकले, प्रेमभक्तीनं मन मृदुलामय बनवलं आणि दत्तदर्शनाचा ध्यास घेऊन तो व्याकुळल्या मनानं अवधूताची वाट पाहू लागला. थोडा काळ वाट पाहून कनवाळू अवधूतानं त्याच्या पुढं आपली विविध रूपं प्रकट केली. वत्सासाठी धाव घेतली, पण ती रूपं पाहून जनार्दन आपल्या तपश्चर्येपासून ठरला नाही. भृगुनारदानं वर्णन केलेलं शंखचक्र गदा कमंडलू आणि काखेत झोळी असलेला अवधूताचं सगुण साकार रूप त्याला पाहायचं होतं. जनार्दनाची प्रबळ इच्छा पाहून त्याला जसं हवं होतं तसं रूप अवधूतानं घेतलं. ती सतेज निर्मळ आणि अजानुबाहू मूर्ती पाहून त्याचं मन हर्षभरित झालं, प्रेमानं लोचन पानावली, ऊर भरून आला. त्यानं अवधूताला साष्टांग प्रणिपात केला, अनन्य भावानं शरण जाऊन त्यांची स्तुती गाण्यास प्रारंभ केला आणि अनुग्रहाचं दान मागितलं. तेव्हा दत्तत्रयणी जनार्दनाला उचलून आपल्या छातीशी घट्ट धरलं, त्याच्या मस्तकावर अभयकर ठेवला, ज्ञानबोधाचं अमृत दिलं. स्वात्मा अनुभवाप्रमाणे वटवृक्षाखाली जनार्दनाला बसवलं, पद्मासन घालून प्राणायाम साधून दिला आणि त्याचं अंतकरण शुद्ध केलं. समाधी साधून देऊन आत्मतत्वबोध दिला, त्याला उपाधिरहित बनवलं, पूर्ण सुखाचा स्वानंद बनवलं. आयुष्यात कसं वागावं याचा उपदेश दिला आणि संसारात राहून परमार्थाची सेवा करायची आज्ञा देऊन अवधूत सिंहाद्रीला निघाले. इकडे गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जनार्दनानं संसारात राहून अध्यात्मसेवा करायला सुरुवात केली. चरितार्थासाठी जनार्दन पंत यवनाच्या दरबारी चाकरी करीत होते. तो तिथला दिवाण होता, मोठा नेक आणि प्रामाणिक. यवनांच्या दरबारात राहूनही त्यानं आपला धर्म सोडला नव्हता, उलट धर्मवृद्धी कशी होईल याच दृष्टीनं तसे प्रयत्न असत. आल्या गेल्या अतिथी अभ्यंगताची तो मनोभावी सेवा करी, देणांचे ताप नष्ट करी, स्वामींच्या आज्ञाही डोळ्यात तेल घालून पाळी. सर्व जनतेला जनार्दन पंत म्हणजे आपला आधार वाटे. दिवसा दरबारात कामकाज संपवून प्रपंचातील कर्तव्यकर्म पार पाडून जनार्दन पंत रात्रीच्या एकांतात दत्तात्रयांच्या भजन पूजनात मग्न राही. नेटका प्रपंच करताना नामस्मरणात जराही खंड पडू देत नसे. दौलताबादच्या किल्ल्यावरती एक गहन गढी होती, त्या गढीत जाऊन तो समाधी लावित असे, समाधी सुखात मग्न होत असे. जनार्दन पंत साधू होता, त्याचं अंतःकरण दया क्षमा आणि शांतीनं भरलेलं होतं. गृहस्थ असूनही तो पूर्ण विरक्त होता, उदास होता. त्याच्यावरती दत्तानं पूर्ण कृपा केली होती. त्याचं संतासारखं आचरण निरामय
निर्मम वृत्ती बघून लोक त्याच्या दर्शनाला येत. जनार्दन पंताला सर्व लोक गावचं भूषण मानित. दौलताबादमधला जनार्दन पंत एक साधू माणूस होता. सगळे त्याला पंत म्हणत. जनार्दन पंताच्या संतपणाची कीर्ती चंदनाच्या सुगंधाप्रमाणे साऱ्या पंचकोशीत दरवळली होती. पण सरोवरातल्या कमलपत्राप्रमाणे या साऱ्या लौकिक भावनातून जनार्दन पंत कोरडे होते, निराभिमानी झाले होते, संतपदाला पोचून निर्मोही निरासक्त बनले होते. एका सकाळी उठून स्नानसंध्या करून जनार्दन पंत अंगणामध्ये उभे होते. इतक्यात एक तेजपुंज दिसणारा कुमार त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. हात जोडून त्यांना म्हणाला, पंत, आपली कीर्ती ऐकून मी आपल्या दर्शनाला आलो आहे. मी अश्वलायन शाखेचा ऋग्वेदी ब्राह्मण आहे. गोदातटी माझं वास्तव्य असतं. माझा जन्म भानुदास वंशात झाला. भानुदासांनी म्हणजे माझ्या पंजोबांनी साक्षात पांडुरंगाला सखा बनवलं आणि त्या वैकुंठ नायकाला अनागोंदेहून पुन्हा माघारी आणलं. त्या भानुदासाचा मी नातू. माझ्या वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि मातेचं रुक्मिणी. आमच्या घरातले सर्व भजन पूजनात दंग असतात. तरीही मला या संसाराची विलक्षण भीती वाटते. आपलं कसं होईल याची काळजी वाटते. म्हणून एवढ्या दूरवर आपली कीर्ती ऐकून मी आलो आहे. आपण मला कृपा करवा आणि माझ्या दुःखाचा परिहार करा. त्या एवढ्याशा कुमाराचे शब्द ऐकून जनार्दन पंतांना कौतुक वाटलं. त्यांनी त्या मुलाला छातीशी खवटाळलं, प्रेमानं थोपटलं आणि सांगितलं, तुझी जर एवढी तीव्र इच्छा असेल तर माझ्याजवळ राहा, मी तुला सारं काही शिकवीन. जनार्दन पंतांनी एवढं म्हणताच तो मुलगा खुश झाला आणि त्या दिवसापासून त्यांच्याकडेच तो राहू लागला. जनार्दन पंतांच्या घरातील सर्व कामं मनापासून करू लागला. शेणसडा घालून सारवण्यापासून ते अगदी गंध उगाळून देऊन पूजेची तयारी करून देण्यापर्यंतचं सारं काही तोच करी. हसतमुखानं सपळाईनं तो लीन वृत्तीनं जनार्दन पंतांच्या साऱ्या सवयी सारे नियम एकनाथ मोठ्या काटेकोरपणानं पाळत असे. जनार्दन पंतांना विडा खाण्याची सवय होती. दरबारात कामकाज सुरू असतानाही अधूनमधून त्यांना तो लागत असे. अशावेळी विडा करून द्यायला, पिकपात्र धरायला एकनाथच मोठ्या तत्परतेनं पुढं होत असे. त्यांचा विडा लावून देत असे, पिकपात्र धरत असे. जनार्दन पंतांची कुठलीही गोष्ट करताना एकनाथाला मनस्वी आनंद होत असे. एकदा दरबारात असे जनार्दन पंत काम करत होते. तोंडात विडा होताच तो थुंकायला त्यांनी पिकपात्र मागितलं. काही कारणानं पिकपात्र जागेवरती नव्हतं. गुरुचा खोळंबा होईल, गुरुला त्रास होईल या विचारानं एकनाथ अस्वस्थ झाला. त्यानं मागचा पुढचा काहीही विचार न करता थुंकण्यासाठी आपल्या हातांची ओंजळ जनार्दन पंतांच्या तोंडासमोर धरली आणि पंतांनी थुंकलेला विडा एकनाथानं अमृतप्रसाद म्हणून ग्रहण केला. त्यांचं हे कृत्य दरबारातले लोक थक्क होऊन पाहत होते. हे काहीच नाही असा प्रकार काही दिवसांनी घडला. दरबारात महत्त्वाचं कामकाज सुरू होतं. तुडुंब गर्दी होती. मुंगी शिराईलाही जागा नव्हती. पान खाऊन आणि पिंक टाकून पिकपात्र पूर्ण भरलं होतं. तोंडात चघळत असलेला विडा जनार्दन पंतांना थुंकायचा होता. त्यांनी बघितलं पिकपात्र भरलेलं. त्यांनी एकनाथाला सांगितलं, मुला जा लवकर पात्र साफसूफ करून आण, मला थुंकायचं आहे. गुरुजी आज्ञा शिरसावंध्य मानून पिकपात्र घेऊन एकनाथ उठले. पण दरबारात इतकी खाचोखाच गर्दी होती की त्याला पात्र साफ करायला बाहेर घेऊन जाता येईना. तो विचारात पडला काय करावं, त्याला काही सुचेना. भांबावल्यासारखा एक क्षण तो उभा राहिला. दुसऱ्याच क्षणी त्यानं ते भरलेलं पिकपात्र तोंडाला लावलं आणि चाटून पुसून साफ केलं. दरबारातले सगळे लोक थक्क होऊन पाहत होते. त्यांच्या आश्चर्याला पाढावर उडला नव्हता. पात्र साफसूफ करून एकनाथानं ते जनार्दन पंतांच्या पुढ्यात आणून ठेवलं. ते साफसूफ पात्र बघून पंतांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला विचारलं, एकनाथा कुठं जाऊन तू हे पात्र साफ करून आणलंस? एकनाथ या प्रश्नानं चपापला, घाबरला. काकुळतेला येऊन गुरुला म्हणाला, पंत, हे पात्र मी धुतलं नाही, साफ केलं. त्यातली सगळी पिंक मी खाल्ली आणि चाटून पुसून स्वच्छ केली. कारण भरलेलं पात्र बाहेर टाकायला जायला अजिबात जागा नव्हती. त्यावरती जनार्दन पंत म्हणाले, नाथा तुला ते पिंक प्राशन करताना घाण वाटले नाही? त्यावरती नाथ उद्गारले, नाही गुरुराजा, आपलं उष्ट प्राशन करताना कसली घाण, मला तर ते पियुषच वाटलं. त्यांची वृत्ती पाहून जनार्दन पंतांनी त्यांना पोटाशी धरलं.
त्यांचं कौतुक केलं आणि त्याला वरची हलकी सलकी कामं न सांगता हिशेब लिहिण्याची दरबारी कामकाजात लक्ष घालण्याची कामं सांगितली. ते कामही एकनाथ अतिशय तल्लख बुद्धीनं करू लागला. जनार्दन पंतांच्या कामाचा भार हलका करू लागला. प्रत्येक काम मन लावून करू लागला. एकनाथ जनार्दन पंतांचा उजवा हात बनला. पंतांना कामातून सबळ मिळू लागली. भजन पूजनामध्ये जास्तीत जास्त रस घेता येऊ लागला. समाधीत बराच काळ मग्न राहता येऊ लागला. तासन तास जनार्दन पंत दत्तात्रयांचं ध्यान करीत बसत. सगळं दरबारी कामकाज एकनाथ पाहिजे. कुठंही काही अडत नसे. सगळे व्यवहार एकनाथ अगदी चोख पार पाडत असे. एक दिवस मात्र सत्व परीक्षेची वेळ येऊन ठेपली. दरबारातून जासूद लखोटा घेऊन आला. लखोट्यात जनार्दन पंतांना ताबडतोब युद्धासाठी रणांगणावर हजर राहायचं फरमान होतं. मोगलांवर परचक्र आलं होतं. ती बातमी एकनाथानं वाचली. कुठल्याही परिस्थितीत ही खबर गुरुला द्यायला हवी होती. पण गुरु तर समाधी दंग झालेला. काय करावं? गुरुच्या समाधीचा भंग करावा की काय करावं ही खबर गुरुला कशी द्यावी? त्याला गुरूंच्या ध्यानधारणेत व्यत्यय आणविना त्यानं मनाशी कसलं तरी निश्चय केला आणि जनार्दन पंतांचा युद्धावर जायचा पोशाख आपल्या अंगावरती चढवला. लांबूनच गुरुचरणाला वंदन करून गुरुनामाचा जप करीत एकनाथ शस्त्रास्त्र धारण करून युद्धभूमीवर आला. सारं वातावरण युद्धानं पेटलं होतं. तुंबळ युद्ध सुरू झालं होतं. एकनाथ आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत होता, उत्तेजन देत होता, वीराला साजेल अशा वृत्तीनं एकनाथ लढत होता. अटीतटीची लढाई होऊन मुघलांच्या गळ्यात विजयश्रीनं माळ घातली. सारं श्रेय बादशहानं जनार्दन पंतांना दिलं. जनार्दन पंतांच्या वेशातल्या एकनाथांचा कंठा शिला येऊन सत्कार केला. पालखीचं मानकरी केलं. बादशहाकडून सगळा आदर सत्कार स्वीकारून एकनाथ घरी आले. सर्व सन्मान गुरुचरणी अर्पण केला. नेहमीच्याच वृत्तीनं ते घरी वापरू लागले. यातलं काहीच त्यांनी आपल्या गुरुला सांगितलं नाही. इकडे समाधी उतरल्यानंतर आपली सर्व कामावर कोण जनार्दन पंत दरबारात गेले. जनार्दन पंत दरबारात जातात न जातात तोच स्वतः बादशाह त्यांच्या स्वागताला पुढे आला. त्यानं जनार्दन पंतांना बसायला आसनं दिलं. युद्धात त्यांनी मिळवून दिलेल्या यशाबद्दल पुन्हा वारेमाप स्तुती केली. आश्चर्यचकित होऊन जनार्दन पंत हे सार ऐकत होते. अंतरज्ञानानं त्यांनी ताडलं की आपण समाधी लावून ध्यानस्थ बसलो होतो तेव्हा हे सारं कौशल्य एकनाथानं दाखवलं. त्यांना मनोमन कौतुक वाटलं. त्यांचा ऊर भरून आला. ते झपझप घरी आले. घरी एकनाथ आपल्या नित्यनैमित्तिक कामात मग्न होता. काही झालंच नाही अशा निर्विकार वृत्तीनं वागत होता. गुरुची सेवा करत होता. जरासा सुद्धा अहंकाराचा वारा त्याच्या मनाला शिवला नव्हता. जनार्दन पंतांना असा शिष्य मिळाल्यानं धन्य झाल्यासारखं वाटलं होतं. जनार्दन पंतांनी न राहून एकनाथाला बोलावलं आणि विचारलं, नाथा, तू माझ्याशी लबाडी केलीस, खोटं बोललास, काही गोष्टी माझ्यापासून लपवल्यास. गुरूंचंही वाक्य ऐकताच हातातलं काम टाकून एकनाथ पुढे थांबला. त्यांनी जनार्दनांचे पाय धरले आणि कळवळून ते म्हणाले, पंत, मी आपला शतशः अपराधी आहे. जे काय केलं त्याबद्दल मला क्षमा करा. बादशहाच्या हुकुमाची तामिली करण्यासाठीच केवळ मी युद्धावर गेलो. आपल्या कृपेनं त्यातून निभावलो. मला क्षमा करा. त्यावरती पंत म्हणाले, नाथा, तुला क्षमा नाही, शिक्षा करणार आहे मी. श्री दत्तात्रयांचं दर्शन तुला घडवणार आहे. हे वाक्य ऐकून मात्र एकनाथांचा चेहरा आनंदानं फुलला. त्यांच्या तपश्चर्येला फळ आलं होतं. आणि अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील हा 51वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये एकनाथांची सत्वपरीक्षा असा हा कथाप्रसंग आहे. तो अध्याय, ती कथा पाहायला ऐकायला विसरू नका. आपल्याचं मिडफोर मराठीवरती पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.